वाह वाह वाह, काय मस्त पाऊस। हाँ, पुरंदरला तर खरं म्हणजे यायला पाहिजे बरं का, बऱ्याच वेळा आपण नुसता विचार करतो। मी तर स्वतः पुरंदर तालुक्यातला आहे, परंतु असं येणं होत नाही। वाह, गार वाऱ्याचा जो असा तो फील आहे, तो गाडीत बसून येतो आपल्याला। हां, आणि तो फील एसीचा नाही आहे बरं का, ॲक्च्युअल तो गार वारा तो दिसतोय आता आपल्याला, गार वारा लागतोय। आणि वर्दळ तशी फार कमी दिसते इथं। शुक्रवारी म्हणजे गुरुवार शुक्रवार असं मधल्या दिवशी कोण येणार ना, मंगळवार पब्लिक नॉर्मली शनिवार रविवारी गर्दी करतं। हां, टू व्हीलरवर सुद्धा जसं पाऊस आणि टू व्हीलर असं ते असं सगळं आनंद घ्यायला पाहिजे। खरं तर आपण काय झालो, आपण सगळेजण खूप व्यावहारिक आणि पैसे कमवण्याची यंत्र झाले होते एक प्रकारे। वायपरला भरपूर काम आहे आज, मला वाटतं तिथे थांबलो असतो आपण, पण नको तिथे परत वर जाऊन खाली येणं, वेळेत खाली आलं पाहिजे। आता असे स हे असं जे निसर्ग सौंदर्य ना, हे काय याला अगदी पुण्याच्या कितीतरी जवळ आहे ना, म्हणजे असं काही मुक्कामी कुठं जायची गरज नाही, काय नाही। ज्यांनी त्यांनी आपापल्या भागामध्ये असं थोडासा प्रवास केला पावसाच्या वेळेस, करतात भरपूर लोक, करतात आपणच करतो असं नाही, भरपूर लोक करतात, पण मला असं वाटतं की हे फिरलं पाहिजे असं। पाऊस असेल, ऊन असेल, थंडी असेल, त्याचा तो आनंद असा घेता आला पाहिजे। अदरवाईज पावसाला कंटाळून घरात बसणं। आता आपण इथं वर जर गेल्यानंतर समजा खरंच असेल चहाची एखादी गाडी किंवा काही असेल, तर कदाचित नसेल, कारण हे मिलिटरीचा एरिया वाटतो आहे। पण अशा पावसाच्या वातावरणात जर आपण जर भिजलो किंवा आजूबाजूला पाऊस पडतो आणि त्याच्यात जर आपण चहाचा एक घोट घेतला, खरं तर असे एक घोट शक्य नाही, आपण चहाचे कदाचित दोन कप मारू शकतो। ते आत्ता सध्या आपलं वय पण तशी एवढं अजून अडचणीचं नाही आहे। मला अजून एक मुद्दा असं वाटतं की 60 नंतर किंवा एकदम म्हातारा झाल्यानंतर फिरणं हा नॉर्मली मध्यमवर्गीय किंवा सगळे लोक हे करतात, सगळ्या जबाबदाऱ्या पार पाडल्यानंतर। पण त्याच्या पण आधी जे वय खरं आहे फिरण्याचं, आनंदाचं, जोपर्यंत दृष्टी आहे, गुडघे नीट आहेत, पाय नीट आहेत, हातपाय चालत आहेत व्यवस्थित, आपल्याला काही थकवा येणार नाही आहे, अशा परिस्थितीत ह्या वयातसुद्धा फिरलं पाहिजे ना। म्हणजे सगळंच रिटायरमेंटच्या आधी सगळं कर्तृत्व दाखवायचं, इथं फ्लॅट घे, तिथं प्लॉट घे, बँक सेव्हिंग, हे सगळे उद्योग, याच्यापेक्षा हा मधला हा आनंदसुद्धा खूप महत्त्वाचा आहे। नाहीतर आपण कुठेतरी 70 असताना कुठं बघायला जायचो काही नैसर्गिक ठिकाणं, बघा बघा सनसेट, तर आपल्याला ते दिसणार पण नाही, दृष्टी अधू झाली, तर सनसेटचा आनंद घेता येणार नाही। जसं म्हटलं की दोन कप चहा आपल्याला मारता येईल, तर एखाद्या विशिष्ट वयानंतर परत शुगर अँड बिगर चालू झालं तर ते चहाही पितायचं नाही आपल्याला। त्यामुळे ह्या तरुण वयात, तरुण वय म्हणजे त्याला काय परत वयाची वर्षाची लिमिटेशन नाही, साधारणतः जेवढं शक्य आहे तेवढं आपण फिरलं पाहिजे। आत्ता 40-50 सुद्धा हरकत नाही, खरं तर त्याच्या आधी खूप फिरून घ्यायला पाहिजे। सगळं भारतातली, पुणे जिल्ह्यातली, आपल्या आपापल्या भागातली सुद्धा ही किती ग्रेट ठिकाणं आहेत, ही सगळी ठिकाणं जर आपण पाहू शकलो तर मला असं वाटतं की ते उपयुक्त ठरेल, आपण फिरलं पाहिजे असं। दुसरी गोष्ट आहे की शनिवार रविवारी सगळं फिरणं किंवा सुट्टीच्या दिवशीच फिरलं पाहिजे असं पण काही नाही। आज आपण म्हणजे शुक्रवारी फिरतोय, म्हणजे एक खऱ्या अर्थाने आपण ज्याला म्हणूयात की कामाच्या दिवशी कामाचा खोळंबा करून किंवा कामाला न जाता, खरंच आपण पैशाची यंत्र नाही व्हायला पाहिजेत। आपल्याला मनात आलं तर आपण मनात येईल ते पण करू शकलो पाहिजे, तेवढं फायनान्शियल फ्रीडम पण आधी असलं पाहिजे। बट अदरवाईज म्हणजे इतर दिवशीसुद्धा फिरायला काय हरकत आहे, हे फक्त विकेंडच आणि मग ते आता गर्दीमध्ये सगळ्यांनी सहभागी व्हायचं। आज मस्त वाटतं, शुक्रवारी पावसाचं असं एक वातावरण, धुंद अशी संध्याकाळ झाली। खरं तर अजून आपले मित्र पण आले असते सगळे, पण ते सगळेच आता ऑनलाईनला बसलेत, ऑनलाईन वर्क फ्रॉम होम। छान वाटतं आज आपण मिसळ पण खाल्ली, मिसळचं गाणं आपल्याला उद्या करायचं आहे। आपण साईट बघायला आलो आहे खरं, सासवड भागातली, पण साईट बघता बघता आपल्याला हे चांगलं एक अनुभव येतो। इथेच मला म्हणायचं आहे की फक्त खूप पैशाचा विचार करणं आणि मग काम म्हणजे काम, आणि उरलेले दिवशीसुद्धा आपलं मन म्हणेल तसं आपण जगू शकलो पाहिजे। किती पावसाचे थेंब आहे, तर पुढचं काय दिसत नाही आता। वा
आणि माझ्या माहितीप्रमाणे समुद्रसपाटीपासूनचा सर्वात म्हणजे उंच ठिकाण म्हणजे जर आपण समुद्रसपाटीपासून मोजलं तर ते पुरंदर किल्ल्याचा उल्लेख होतो आहे. आपण खूप उंचवर वरती आलो आहे, अगदी महाबळेश्वरला पण जायची गरज नाही इतकं इतकं छान असं वातावरण या ठिकाणी दिसतं आहे. वा